जैसे मित्रांनो आज आपण गणित भाग 2 मधील समरूपता प्रकरणामधील कोण दुभाजकाचे प्रमेय यावरील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवूया. त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. जर AB बरोबर x, BC बरोबर x आणि 5, AD बरोबर x वजा 2, BC बरोबर x अधिक 2, तर x ची किंमत काढा. विद्यार्थी मित्रांनो आता या उदाहरणाचं बारकाईने वाचन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोण B चा कोण दुभाजक आहे. आणि मग आपण कोण दुभाजकाचं प्रमेय अभ्यासताना अभ्यास केला आहे की कोणाचा दुभाजक हा त्या कोणासमोरील बाजूंना समान कोन उत्तरात विभागतो. या ठिकाणी किरण BD हा कोण दुभाजक आहे आणि कोण दुभाजक हा बाजू AC या बाजूला समान कोन उत्तरात विभागतो आणि उरलेल्या बाजू ज्या आहेत म्हणजे AB आणि BC यांचं गुणोत्तर आणि AD आणि BC या बाजूंचं गुणोत्तर हे समान असतं. पुन्हा आपण गुणधर्म मी तुम्हाला परत एकदा सांगते. त्रिकोणाचा कोणाचा दुभाजक हा त्या बाजूंना समान गुणोत्तरात विभागतो. तर या ठिकाणी AB ची किंमत आपल्याला दिलेली आहे x, BC ची किंमत आहे x अधिक 5. या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघू AB ची किंमत आहे x, BC ची किंमत आहे x अधिक 5, AD ची किंमत आहे x वजा 2 आणि BC ची किंमत आहे x अधिक 2. तर आपल्याला या उदाहरणामध्ये x ची किंमत शोधायची आहे. तर प्रत्यक्ष मी उदाहरण फळ्यावर सोडून देणार आहे. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार या ठिकाणी आपण सूत्राची मांडणी करणार आहोत. AB छेद BC बरोबर AD छेद BC. आता सूत्रामध्ये AB, BC, AD आणि BC च्या किमती आपण प्रत्यक्ष टाकणार आहोत. म्हणून AB ची किंमत ठरणार आहोत आपण x छेद BC ची किंमत आहे x अधिक 5 बरोबर AD ची किंमत आहे x वजा 2 छेद BC ची किंमत आहे x अधिक 2. या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करून x ची किंमत शोधावी लागणार आहे. तिरकस गुणाकार करताना x आणि x अधिक 2 चा गुणाकार आणि नंतर x अधिक 5 आणि x वजा 2 चा गुणाकार. म्हणून x कंसात x अधिक 2 बरोबर x अधिक 5 आणि गुणिले x वजा 2. नंतर x x ने x अधिक 2 ला गुणायचं आहे. x गुणिले x, x वर्ग अधिक x गुणिले 2 2 x बरोबर द्विपदीचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. x ने x ला गुणल्यानंतर x वर्ग वजा x ने 2 ला गुणल्यानंतर 2 x अधिक 5 ने x ला गुणायचं आहे अधिक 5 x आणि नंतर 5 आणि वजा 2 चा गुणाकार वजा 6. या ठिकाणी x गुणिले x, x वर्ग अधिक 2 x बरोबर x वर्ग वजा 2 x अधिक 5 x वजा 6. त्यानंतर x वर्ग दोन्ही ठिकाणी असल्यामुळे तो कॅन्सल होतोय. म्हणून 2 x बरोबर त्या ठिकाणी वजा 2 x अधिक 5 x. या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. मोठी संख्या आहे 5 x आणि लहान संख्या 2 x. 5 x वजा 2 x बरोबर 3 x वजा 10 अशी प्रमाण. आता या ठिकाणी x एका बाजूला आपण घेणार आहोत. 2 x वजा 3 x बरोबर वजा 10 आणि मग परत 2 x वजा 3 x मध्ये मोठी संख्या आहे 3 आणि 2 ही लहान संख्या. तर मोठ्या संख्येचं चिन्ह आपण वजाबाकीच्या उत्तराला देणार. म्हणून वजा x बरोबर वजा 10 आणि मग
thanks for work and connected to the birthday, Raha. Jaya Tikani, Ekshi Kimmat Apakka Adhiri Ahe, Jaya Ekumat, Raha. Jaya Tikani, Pare Ekramak Ek, Jaya Uttar Ahe, Jaya Adhir Atsuk Uttar Ahe. Dhaniwaad.